शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटामध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि या सगळ्या चर्चा सुरू असतानाच काल रात्री उशिरा नार्वेकर यांनी शिवाजी पार्क मधल्या दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीची पाहणी केली यानंतर नार्वेकर यांनी ट्विट करत आपण दसरा मेळाव्याची पूर्वतयारी कशा पद्धतीनं सुरू आहे याची पाहणी करून आल्याचं सांगितलं दसरा मेळाव्यावरून राज्यामध्ये राजकारण रंगलेलं आहे आणि त्यातच आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनं सुद्धा दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे मातोश्री बाहेर राष्ट्रवादीकडून बॅनर लावण्यात आलेत एक संघटना एक विचार एक मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर यंदा दोन दसरा मेळावे होत आहे एक मेळावा परंपरेचा निष्ठेचा स्वाभिमानाचा बाळासाहेबांच्या विचारांचा म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना यांच्या महाविकास आघाडीची सरकारची सत्ता स्थापन झाली त्याच्यानंतर झालेलं सत्तानाट्यामध्ये एक गट बाहेर पडला आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद जरी निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादीकडूनही ठाकरे गटाच्या या दसरा मेळाव्याला समर्थन देणारे जे बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत ते लावले गेलेले आहेत त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मिळाव्यात एन सी सुद्धा साथ मिळणार हे देखील आता दिसतं आहे एक संघटना एक विचार एक मैदान परंपरा अखंड राहू द्या अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आता लावण्यात आलेले महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा एकच सवाल आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढण्यात आपली हयात घालवली त्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांची एवढी जवळीक पेंगवीन सेनेचे से नेते आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धवजी आदित्य यांना का वाटावे हा आमचा नाही हा स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्राचा सवाल आहे